पुणे अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी धरण हे काल रात्री प्लस मध्ये आले. काल रात्री 9 वाजता उजनी धरण प्लस मध्ये आले. उजनी धरणाचा पाणी साठा हा 63.25 टीएमसी इतका आहे. मागच्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात झालेल्या पावसाने उजनी धरण प्लस मध्ये आले. 7 जुलैपासून आतापर्यंत उजनी धरणात जवळपास 7 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे उजनी हे प्लस मध्ये आले. मागच्या वर्षी हे धरण 22 जुलै रोजी प्लस मध्ये आलं होतं. यंदाच्या वर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत 9 दिवस आधीच प्लस मध्ये आलंय. धरणाची क्षमता ही 117 टीएमसी इतकी आहे. सध्या उजनी धरणात 3% जिवंत पाणी साठा आहे. सोलापूर जिल्ह्यात देखील मागील काही दिवसांपासून सर्वदूर पाऊस कोसळत आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत 173 मिलीमीटर इतका पाऊस झालाय. सरासरी 142 मिलीमीटर इतके असताना अधिकचा पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दुसरीकडे सलग पाऊस सुरू असल्यानं ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या अद्याप झालेल्या नाहीत त्यांची मात्र अडचण होतीये.